करमाळा तालुक्यातील नेरली इथं कार्यालयातील दप्तर फर्निचर आणि इतर साहित्यांसह तलाठी गायब असल्याची तक्रार तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तलाठी कार्यालयातील एक लाकडी कपाट, टेबल, एक लोखंडी टेबल, सहा खुर्च्या, दिशादर्शन असं सर्व साहित्य तलाठी सोमनाथ खराडे यांनी उचलून गायब केलं आहे. नेरले गावातील चार्ज घेतल्यापासून एकाही वेळेला ते गावात आले नाहीत. त्याचबरोबर गावकऱ्यांना 7-12 काढायचा असल्यास करमाळा इथं तलाठी भाऊसाहेब बोलावून घेऊन प्रत्येक 7-12 100 रुपये चार्ज घेतात. शेतकऱ्यांना नेरले ते करमाळा 28 किलोमीटर अंतर प्रवासासाठी 100 रुपये, एक दिवसाचा रोजगार 300 रुपये, 7-12 काढण्यासाठी 100 रुपये असे मिळून 1-7-12 उतारा काढण्यासाठी 500 रुपये मोजावे लागतात. तलाठी सोमनाथ खराडे यांनी कायद्याचं उल्लंघन करून गैरवापर केला आहे अशी तक्रार औदुंबर राजे भोसले, हनुमंत भोसले, नितीन भोसले, बिभीषण सुरवसे, अशोक कारंडे, शंकर गोफणे, हनुमंत गवळी, निलेश रोकडे, वामन पोळ यांनी तहसीलदारांकडे केली आहे. नेरलेगाव तलाठी सोमा खराडे यांनी आमच्या गावातील सर्व दप्तर ऑफिसमध्ये सर्व सामान, टेबल, खुर्च्या, कपाट सर्व करमळे ते नेऊन ठेवले आहे आणि ते आमच्या लोकांना करमळे ते बोलवतात कामकाजासाठी. 1-7-12 काढासाठी आम्हाला करमळे जावं लागतं आहे. करमळे नेरले अंतर 23 किलोमीटर आहे. आमच्या गावाला व्यवस्थित सोय नाही, त्यामुळे एका माणसाला करमळे जायचं म्हटलं 100 रुपये खर्च येतो, एक दिवस मोडतो. 1-7-12 काढासाठी माणसाला तो 100 रुपये खर्च आणि तलाठे 100 रुपये मागतात 7-12 काढण्यासाठी. 1-7-12 म्हणजे एक दिवस रोजगार जातो लोक, त्या माणसाचा 100 रुपये बसचे खर्च आणि 100 रुपये तलाठे मागतात. 1-7-12 500 रुपये खर्च आम्हाला द्यावा लागतो. मला त्यांना पर्सनल फोन करून तिथे जाऊन सहाय घ्यावं लागतं आणि तलाठी साहेबांच्या बाबतीत मला काही जास्त बोलता येणार नाही. पण मला ज्यावेळेस आता उदाहरणार्थ आज टँकर प्रसादाला सादर करायचा आहे, मला त्यांना शोधत जावं लागेल आज कुठे काय ते टँकर प्रसाद आज सादर करायचं आहे. पाण्याची टंचाई असल्यामुळे तलाठी साहेबांचे 7-12 वेळ लागतात, मग ते करमायला वगैरे घेऊन जातात लोक. जगात माझे उतारे स्वतःचे आणायचे होते, उतारे काढायला गेल्यानंतर मी उतारे काढले पण मला दुसरं काम होतं अर्जंट, त्याच्यामुळे मी लगेच चाललो. पण त्यांनी कोतवाला म्हणलं बाबा 40 रुपये उतारायला एका दिल्याशिवाय मी उतारा देत नाही. पण त्याला माझा फोन केल्यामुळे त्यांनी माझे उतारे दिले नाही, 40 रुपयाच्या कमी काही उतारा देत नाही. ती एक दोन तीन महिने झाले चार्ज घेतलेले त्यांनी मराठी भाषेपासून, पण ते काय गावाकडे येत नाही आणि फोन पण उचलत नाही, आमचा उचलत नाही, मग बाकीचा पण उचलतो नाही. कारण गावात तलाठी भाऊसाहेब 3-4 महिन्यापासून येत नाहीत आणि ते इथं हजर नसल्यामुळे आम्हाला करमायला फोरफटका मारावा लागतो आणि तिथे जाण्यासाठी साधारण आम्हाला आमची कामं पूर्ण होईपर्यंत बराच खर्च येतो आणि आता ती परिस्थिती नाही आहे शेतकऱ्यांकडे, कारण पाण्याची टंचाई असल्यामुळे कुठल्या पीक पाण्याची ही उपलब्धता नाही आहे. मग त्यासाठी जायचं म्हणलं तरी कमीत कमी एका हेल्पॅटात तलाठी भाऊसाहेब काय कुठलं काम करू शकत नाहीत, त्यामुळे जायचं म्हणलं की डबल हेल्पॅटा करायला.